ल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये पहिला टॉपिक ट्रॅडिशनल क्रॉप यामध्ये आपण विविध पिकांचा अभ्यास बघितलेला आहे त्यामध्ये पॅडी ग्राउंड ग्राउंडन कल्टिव्हे तर आज आपण बघणार आहे ग्राम या पिकाच डिटेल कल्टिवेशन ट्रॅडिशनल क्रॉप यामधील पुढील पीक दॅट इज ग्राम ग्राम म्हणजेच आपण त्याला हरभरा म्हणतो त्या पिकाचं बोटॅनिकल नेन नेम आहे सिसर आरेंटिनियम यामध्ये सिसर हे जिनस आहे आरेंटिनियम हे स्पेसीज आहे त्याची फॅमिली आहे लेग्युमिनासी तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या पिकांच्या फॅमिली बघितल्या जसं फीट पॅडी याची फॅमिली ग्रामीणी आहे त्यानंतर ग्राउंडनट सोयाबीन आणि ग्राम याची फॅमिली कोणती आहे लेग्युमिनासी त्यानंतर ओरिजिन या पिकाचं ओरिजिन आहे साऊथ वेस्ट आशियाचं ओरिजिन काय आहे साऊथ वेस्ट आशिया युजेस ऑफ ग्राम आता याचे उपयोग हो कशासाठी आहेत ग्रामचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग हो। कोणकोणत्या हो कारणासाठी केला जातो बघा इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन विटॅमिन ए अँड ई ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आपल्याला बघायला मिळतात प्रोटीन आहेत आणि विटॅमिन ए आणि ई आहे टेंडर लिव यूज यूज ॲज व्हेजिटेबल हरभऱ्याची आपण भाजी म्हणून उपयोग करतो हरभऱ्याची कोवळी पानं भाजीसाठी आपण उपयोगात आणली जातात इट इज कंझ्युम्ड इन द फॉर्म ऑफ दाल बेसन कुकडं ग्रेन सॉल्टेड और अनसॉल्टेड ग्रेन याच्यापासून काय बनवली जाते डाळ बनवली जाते बेसन बनवलं जातं कुकडं ग्रेन भाजून आपण शिजवून खाऊ शकतो सॉल्टेड और अनसॉल्टेड ग्रेन म्हणजे आपण त्याला मीठ लावून ते खाऊ शकतो इट इज ऑल्सो युज फॉर प्रिपरेशन ऑफ पुरणपोळी अँड लाडू याच्यापासून काय बनवलं जातं पुरणपोळी आणि लाडू जे तुम्हाला सर्वांना आवडतात मॅलिक ॲसिड अँड ऑक्झलिक ॲसिड दॅट इज आम आपण त्याला मराठीत आम म्हणतो कलेक्टेड फ्रॉम ग्राम ल्यूज हॅव अ मेडिशनल व्हॅल्यू फॉर इंटेस्टिनल डिसऑर्डर हरभरच्या पानामध्ये मॅलिक ॲसिड असतं आणि ऑक्झलिक ॲसिड असतं आणि त्या मॅलिक ॲसिड आणि ऑक्झलिक ॲसिडमध्ये मोठ्या प्रमाणात मेडिशनल व्हॅल्यू आहे म्हणजे इंटेस्टिनल डिसऑर्डर पोटाचे जे विकार आहेत त्यावरचं औषध गुणकारी औषध बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो ग्रेन्स ॲज वेल ॲज हस्क आर यूज ॲज हॉर्स फीड हे हरभऱ्याचं खाद्य म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो किंवा जनावरांना खाद्य म्हणून दिलं जातं जर्मिनेटेड ग्रेन्स आर रिकमेंडेड टू <laughs> क्युअर स्कर्वी डिसीज स्कर्वी डिसीज जर्मिनेटेड ग्रेन्स म्हणजे जे ज्याला मोड आलेली ग्रेन्स आहेत त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर स्कर्वी डिसीस टाळण्यासाठी याचा उपयोग केला जातो सॉईल या पिकासाठी सँडिलोम टू क्ले सॉईल इज मोस्ट सुटेबल सँडिलोम टू क्लेस सॉईल वाळूसर पोयटा असणारी जमीन या पिकासाठी सुटेबल आहे आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे सांगितलं सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सॉइलचे सॉइल शुड बी फर्टाईल अँड ड्रेन सॉईल कशी असावी सुपीक असावी वेल ड्रेन असावी इट शूड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ज्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असावी त्या जमिनीची चांगली असावी पी एच रेंज सिक्स टू सेवन पॉईंट फाईव्ह वॉटर लॉग सलाइन अल्कलाइन कंडिशन आर हार्मपूर ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतं त्याला काय म्हणायचं वॉटर लॉगिंग सलाइन अल्कलाइन कंडिशन असेल तर ती जमीन त्या पिकासाठी पोषक नाही त्यानंतर त्या पुढचा मुद्दा क्लायमेट इट इज अ टेम्परेट क्रॉप इट इथं टेम्परेट क्रॉप आहे लक्षात ठेवा हे महत्त्वाचं इट इज अ टेम्परेट क्रॉप ट्रॉपिकल नाही इट इज अ टेम्परेट क्रॉप इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट म्हणजे रब्बी सीझनमध्ये येणारं पीक आहे थंड वातावरणामध्ये येणारं पीक आहे अवरेज टेम्परेचर रेंज पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस किती तापमान लागतं पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस आणि वार्षिक प्रजन्यमान त्या भागामध्ये चारशे ते सातशे मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे cloudy weather is most harmful, cloudy weather ढगाळ वातावरण या पिकाला हानिकारक आहे high humidity with cloudy weather is harmful, ज्यावेळेला आर्द्रता जास्त असते आणि क्लाउडी हा ढगाळ वातावरण असतं ते या पिकाला हानिकारक आहे preparatory tillage, preparatory प्रिप्रेटरी टिलेज म्हणजे मशागत आता हरभरा लावायचा आहे तर त्याच्या अगोदर त्या पिकाची जमिनीची मशागत आपल्याला करावी लागते त्यामध्ये ग्राम इज हार्डी क्रॉप ग्राम कोणत्या प्रकारामध्ये हार्डी क्रॉप आहे मग यासाठी याला वन डीप प्लॉईंग इज गिवन एक खोलवर नांगरणी आपण करतो फॉलोड बाय वन टू टू हॅरोईंग टू प्रिपेअर सीडबेड पाणी देण्यासाठी आपल्याला सीडबेड तयार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी एक खोलवर नांगरणी आणि दोन तीन वेळा कुळवाच्या पाळ्या आपण त्याला देतो फॉर मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्लँकिंग इज डन जे लँड लेवलिंग आपण करतो स्वयंंग सीझन अँड टाइम हे फक्त कोणत्या सीझनमध्ये येणारे पीक आहे मुलांनो रब्बी सीझनमध्ये मग रब्बी सीझन म्हणजे कोणता पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर हा कालावधी या पिकासाठी योग्य आहे मेथड्स ऑफ सोईंग पेरणीच्या पद्धती कोणत्या आहेत ग्रामसाठी ड्रिलिंग आणि डिबलिंग ड्रिलिंग म्हणजे काय तर पेरणी यंत्राच्या सायन आपण पेरणी करतो त्याला काय म्हणलं तर ड्रिलिंग आणि डिबलिंग म्हणजे आपण हाताच्या सायन टोकतो लक्षात आलं त्यानंतर सिटरेट सिटरेट आपल्याला बघायचं आहे देशी व्हरायटी देशी म्हणजे आपलं जे देशी बियाणं आहे त्यासाठी सिडरेट आहे साठ ते सत्तर के जी पर हेक्टर आणि काबुली व्हरायटी जे दे देशीपेक्षा ज्याचे ग्रेन्स साकारण मोठे असतात काबुली वराटीज काबुलीचं नाही आपण म्हणतो काबुली व्हरायटीचा सिडरेट आहे ऐंशी ते नव्वद के जी पर हेक्टर आता देशी व्हरायटीसाठी स्पेसिंग आंतर बघा तीस इंटू दहा सेंटीमीटर तीस म्हणजे काय रो टू रो डिस्टन्स आणि दहा म्हणजे प्लॅन टू प्लॅन्ट डिस्टन्स दोन झाडातील दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर काबुली वराटेसाठी डिस्टन्स किती आहे पंचेचाळीस इंटू दहा सेंटीमीटर पंचेचाळीस म्हणजे काय रो टू रो डिस्टन्स आणि दहा सेंटीमीटर म्हणजे काय प्लॅन टू प्लॅन्ट डिस्टन्स सी ट्रीटमेंट याच्यावरती कोणकोणत्या बी बीच प्रक्रिया केल्या पाहिजेत बघा सीड ट्रीटेड विथ थायरम प्लस बावीस टीन ॲट द रेट ऑफ टू टू थ्री ग्रॅम पर के जी ऑफ सीड टू कंट्रोल विल्ट डिसीज थायरम आणि बावीस टीनची थायरम किंवा बावीस टीनची ट्रीटमेंट आपण करायला पाहिजे प्रमाण किती सांगितले दोन ते तीन ग्रॅम एका किलोला दोन ते तीन ग्रॅम थायरम जर लावलं तर विल्ट डिसीज येत नाही दुसरी ट्रीटमेंट आहे ग्राम सीड आर ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर बिफोर सोईंग ॲट द रेट ऑफ टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम पर टेन के जी ऑफ सीड टू इनक्रीज नायट्रोजन फिक्सेशन रायझोबियम कल्चर हे जर आपण अडीचशे ग्रॅम दहा किलो बियाणाला लावलं तर हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण क्षमता झाडाची वाढते आणि जास्तीत जास्त नायट्रोजन जमिनीमध्ये काय होतो फिक्स होतो मॅन्युअर्स या पिकासाठी शेणखत किती किती लागतं बघा बारा ते पंधरा काटलोट्स या पॉयम इज ॲडेड बिफोर लास्ट हॅरो बारा ते पंधरा काटलोड म्हणजे काय बैलगाड्या बारा ते पंधरा बैलगाडी शेणखत हेक्टरला लागतं त्यानंतर फर्टिलायझर डोस तर पहिलं रेनफेड क्रॉप रेनफेड म्हणजे काय आपण मुलांना बघितलं रेनफेड म्हणजे काय निव्वळ पावसावरून अवलंबून घेतलेलं पीक एन के म्हणजे काय नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या पिकासाठी नायट्रोजन किती लागतं बघा दहा के जी फॉस्फरस किती लागतं चाळीस के जी पोटॅश किती लागतं वीस के जी पर हेक्टर हा डोस रेनफेडसाठी आहे आणि इरिगेटेडसाठी वीस के जी नायट्रोजन साठ के जी फॉस्फरस आणि चाळीस के जी पोटॅश पर हेक्टर यामध्ये आपण जर लक्ष दिलं तर नायट्रोजन डोस कमी आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम पोटॅशियमच्या तुलनेने का तर हे नायट्रोजन फिक्सिंग क्रॉप आहे लेग्युमिनस क्रॉप आहे त्यामुळे नायट्रोजन डोस या पिकाला कमी लागतो आता यामध्ये काही शॉर्ट नोट आहेत निपिंग और टॉपिंग इन ग्राम निपिंग और टॉपिंग इन ग्राम म्हणजे काय बघा टिप्स आर निपड ऑप टिप्स आर निपड ऑफ ऑर टिप्स ऑफ यंग ब्रँचेस आर removed इज कॉल्ड ॲज नीपिंग ऑर टॉपिंग टिप्स आर नी off नी off म्हणजे रिमूव करणं शेंडा आपण ग्राम पिकाचा कट करतो म्हणजे वरचा शेंडा खुडतो टिप्स ऑफ यंग ब्रँचेस आर रिमूवड इज कॉल्ड ॲज वरचा शेंडा क खुडतो आपण त्या ऑपरेशनला काय म्हणलं जातं नीपिंग ऑर टॉपिंग इन ग्राम हे कधी केलं जातं बघा इट इज डन वेन क्रॉप इज ॲट ग्रा ग्रँड ग्रोथ स्टेज और टेन टू फिफ्टीन सेंटीमीटर हाईट ऑर थ्री टू फोर वीक्स ओल्ड म्हणजे साधारण तीन ते चार आठवड्याचं पीक झाल्यानंतर जेमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर उंची आल्यानंतर आणि ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणजे पॉर्ड फॉर्मेशनच्या अगोदरची जी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो ग्रँड ग्रोथ स्टेज या स्टेजला पिकाचा शेंडा पिकाचा शेंडा खुडला जातो त्याला काय म्हणतात टॉपिंग और निपिंग इन ग्राम हे कशासाठी केलं जातं इट इन्क्रीज नंबर ऑफ ब्रँचेस पर प्लांट याच्यामुळं काय होतं की शेंडा खुडल्यामुळं ते जे फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात ब्रँचिंग ब्रँचिंग वाढतं आणि अल्टिमेटली आपलं काय होतं उत्पादन वाढतं नीप यंगर शूट आर यूज ॲज व्हेजिटेबल आणि ते जे आपण शेंडा खुडलेल्या ग्रामची पानं आहेत त्याचा आपण भाजी भाजी म्हणून उपयोग करतो त्यानंतर दुसरी शॉर्ट नोट आहे कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड त्यालाच आपण काय मराठीमध्ये आम म्हणतो म्हणजे काय बघा वेन प्लांट्स आर फोर्टी टू सिक्स्टी डेज ओल्ड ज्यावेळेला हरभऱ्याचं झाड चाळीस ते साठ दिवसाचं होतं लिव्ह सिक्रीट त्यावेळेला ते काय सिक्रीट करतं का मॅलिक ॲसिड अँड ऑक्झलिक ॲसिड नोन ॲज आम त्यालाच आपण काय म्हणतो आम म्हणजे आपण उन हिवाळ्यामध्ये हरभऱ्याच्या झाडामधून जात असताना आपल्याला पायाला आम चिकटतं म्हणजे त्याला काय म्हटलं जातं त्यामध्ये कंटेंट कोणतं असतं मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक असिड दीज असिड डिझॉल्ड इन ड्यू विच अॅक्युमुलेट्स ऑन लिप टिप्स त्या ते असिड हिवाळ्यामध्ये दवामध्ये मिसळलं जातं म्हणजे सकाळच्या वेळेला आपण दव पडतो मोठ्या प्रमाणात त्या दवामध्ये ते आसिड सिक्रेट मिसळलं जातं डिझॉल्व होतं आणि ते पानावरती साठलेलं असतं त्यानंतर मग काय केलं पाहिजे दिज असिड कॅन बी कलेक्टेड ते आसिड आपल्याला गोळा करायचं आहे तर काय त्यासाठी काय केलं जातं पांढरं शुभ्र कापड कॉटन त्यावरून आपण फिरवलं कलेक्टेड बाय रनिंग कॉटन क्लोथ ऑन क्रॉप अर्ली इन द मॉर्निंग सकाळच्या वेळेला जर ते कापड आपण त्यावरून फिरवलं स्क्वीजिंग इन बकेट आणि त्यानंतर ते बकेटमध्ये पिरगळलं तर त्यामधून सगळं मॅलिक ऍसिड बकेटमध्ये गोळा होतं आणि लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतं किट कंटेन्ट नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट मॅलिक ॲसिड त्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के मॅलिक ॲसिड असतं आणि पाच ते दहा टक्के काय असतं ऑक्झलिक असिड अँड दीज असिड बिलीव टू हॅव मेडिशनल व्हॅल्यू अगेन्स्ट इंटेस्टिनल डिसऑर्डर आपण यूज मध्ये हा मुद्दा बघितलाय त्याला महत्त्वाचं मेडिशनल व्हॅल्यू आहे मेडिशनल व्हॅल्यू मग काय आहे तर पोटदुखीचं औषध तयार करण्यासाठी इंटेस्टिनल डिसऑर्डर आहेत आपल्या त्या रिमूव्ह करण्यासाठी याच्यापासून औषध बनवलं जातं नियर अबाऊट फाईव्ह टू सेवन लिटर ऑफ मॅलिक ॲसिड कॅन बी कलेक्टेड फ्रॉम वन हेक्टर एरिया ऑफ ग्राम जवळजवळ पाच ते सात लिटर मॅलिक ॲसिड एका हेक्टरमधून आपल्याला मिळवलं जातं अशा प्रकारे टॉपिंग और निपिंग इन ग्राम आणि कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड ह्या दोन नोट परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत तर क्रॉप रोटेशन ग्राम क्रॉप इज रोटेड विथ सिरियल्स अँड व्हेजिटेबल्स ग्राम पीक पिकाचं रोटेशन ग्राम काढल्यानंतर आपण सिरियल घेतो व्हेजिटेबल घेतो इन खरीप सीजन इंटरक्रॉपिंग इंटरक्रॉपिंग म्हणजे हे कोणाबरोबर इंट आंतरपीक म्हणून घेऊ शकतो आपण इट इज ग्रोन ॲज इंटरक्रॉप विथ फीट रब्बी आपण हिवाळ्यामध्ये करतो त्याच्याबरोबर इंटरकॉप म्हणून चालू शकतो जव जा, बरोबर बर चालू शकतं सॅप्लावर म्हणजे करडईबरोबर चालू शकतो लिनसीड म्हणजे जा बरोबर चालू शकतं आणि मस्टार्ड मस्टार्ड म्हणजे मोहरीस बरोबर सुद्धा त्याचा आंतरपीक म्हणून घेऊ शकतो आपण हार्वेस्टिंग आता ग्राम पिकाचं हार्वेस्टिंग कसं करायचं ग्राम क्रॉप मॅच्युअर इन अबाउट थ्री पॉईंट फाईव्ह टू फोर मंथ्स आफ्टर सोईंग जवळजवळ साडेतीन ते चार महिन्यामध्ये हे पीक काढणीला येतं डिपेंडिंग अपॉन व्हरायटी ॲट मॅच्युरिटी लिव्ज टर्न येलो अँड प्लांट ड्राय हे काढणीला आले कशा ओळखतं तर पानं पिवळी पडतात आणि वाळतात हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ सिकल वेळेच्या साह्यानं ते जमीनलगत कट केलं जातं आणि त्याची काढणी केली जाते द प्लांट आर ड्रायड फॉर वन वीक अंडर सनहीट ट्रीटमेंट त्यानंतर ते, ते उन्हामध्ये वाळवलं जातं जवळजवळ एक आठवडा थ्रशिंग इज डन बाय थ्रशिंग मशीन त्यानंतर आपण काय करतो ते मळणी मशीन मधून मळून घेतो आणि त्यानंतर वाळवतो आणि गनी बॅग्स मध्ये भरून मार्केटला पाठवतो त्यानंतर इल्ड रेनफेड क्रॉपसाठी इल्ड आहे पाच ते सहा क्विंटल पर हेक्टर निव्वळ पावसावर अवलंबून असल्याला जर हरभरा केला असेल तर पाच ते सहा क्विंटल पर हेक्टर इरिगेटेड नेहमी इल्ड हे रेनपेटपेक्षा जास्त असतं ते किती आहे बघा दहा ते बारा क्विंटल परिट म्हणजे जवळजवळ दुप्पट इल्ड आपल्याला इरिगेटेडमध्ये मिळतं याच्या व्हरायटीज बघा इम्पॉर्टंट व्हरायटीज आहेत चापा विराट श्वेता पी के व्ही काबुली डॅश टू विजय विश्वास विपुल विराट म्हणजे व्हीवरून नावावरून स्टार्ट होणाऱ्या व्हरायटी ह्या कशाच्या आहेत बऱ्यापैकी ग्रामच्या आहेत आता यावर पिकावरचे <coughs> पेस्ट बघूया आपण पेस्ट ऑफ ग्राम फर्स्ट वन ग्राम पॉड बोरर सेकंड कट वर्म आणि याचा महत्वाचा डिसीज आहे ग्राम विल्ट तर आपण ग्राम पॉड बोरर म्हणजे काय बघूया आपण त्याला मराठीमध्ये घाटी आळी म्हणतो बघा हरभऱ्यामध्ये आतमध्ये ती जाते हिरव्या कलरची आळी असते आणि आत निम्मा भाग आतमध्ये असतो निम्मा भाग बाहेरमध्ये असतो आणि आतली सीड ते खातं ग्राम पॉड बोरर म्हणतो नेचर ऑफ डॅमेज काय आहे बघा त्याचा लार्वा बोअर्स इंटू बर्ड्स अँड फ्लावर्स रिझल्ट इन शेडिंग ऑफ बर्ड्स अँड फ्लावर लार्वा म्हणजे आळ्या अवस्थेमध्ये ते काय करतं बर्ड्स अँड फ्लावर खातं आणि शेडिंग ऑफ बर्ड्स अँड फ्लावर ते बर्ड्स अँड फ्लावर गळून पडतात आफ्टर पॉड फॉर्मेशन इट बोर्स इंटू पॉड अँड फिड ऑन डेव्हलपिंग ग्रेन आतमध्ये लहान हिरवे दाणे असतात ते ती आळी खाऊन टाकते कंट्रोल मेजर गीप डीप लॉविंग आपण जर खोलवर नांगरणी केली तर त्याचे कोश उघडे पडतात आणि ते पक्षी खातात किंवा उन्हानं ते डिस्ट्रॉय होऊन जातात यूज लाईट फेरोमेंट ट्रॅप लाईट ट्रॅपचा ट्रॅपचासुद्धा आपण वापर करू शकतो म्हणजे आपण लाईटमध्ये प्रकाश सापळे लावून त्याकडे ते अडल्ट आकर आकर्षित होतात आणि आपण ते कलेक्ट करू शकतोय याच्यावरचा महत्त्वाचं एक डिसीज बघूया ग्राम विल्ट विल्ट म्हणजे वाळणे इट इज अ फंगल डिसीज हा कसा प्रकारचा आहे फंगल डिसीज आहे इट अटॅक्ट रूट सिस्टीम आणि ह्या कुठं अटॅक करतो रूट सिस्टीमवर इन काय होतं डिकंपोजिशन आपलं कुसतात आणि काय होतं स्टंटेड ग्रोथ आणि पेलेलो झाड पिवळं पुरतंच वाढ थांबते कंट्रोल मेजर काय आपण क्लीन कल्टिवेशन स्वच्छता राखा क्रॉप रोटेशन करा वारंवार हरभराच पीक घेऊ नका ग्रो रेझिस्टंट व्हरायटी अशा पद्धतीनं आज आपण ग्राम पिकाचं डिटेल कल्टिवेशन बघितलं अशा पद्धतीनं पहिला टॉपिक आपला ट्रॅडिशनल क्रॉप आज कंप्लीट झालेला आहे या यामध्ये आज आपण ग्राम पिकाचं डिटेल कल्टिवेशन बघितलं याच्या अगोदर आपण व्हीट ग्राउंडनट पॅडी सोयाबीन आणि ग्राम या पिकांचा समावेश ट्रॅडिशनल क्रॉपमध्ये होतो